खासदार सुनील तटकरे यांच्या बंधू अनिल भाऊ तटकरे आणि आनंद गीते एकाच व्यासपीठावर आल्याने पुढील रणनीती कोणती असणार निमित्त भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रमांचे? माजी आमदार पंडितसिंह पाटील यांचीही उपस्थिती। तिन्ही नेते उपस्थित राहिल्याने खासदारकीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भुवया उंचावल्या। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे नेते अनंत गीते, खासदार तटकरेंचे बंधू अनिल भाऊ तटकरे आणि शाकापचे माजी आमदार पंडित शेठ पाटील एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने लोकांच्या भुया उंचावल्यात। एकंदर डेंजर राजकीय रणनीती तयार होण्याचे संकेत मिळत आहेत। भविष्यात राजकारण कसे असेल याचाही अंदाज बांधला जात आहे। मात्र हे तिन्ही नेते कोलाड विभागातील भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रमासाठी एकत्र आले होते। यावेळी शिवसेना नेते अनंत गीते यांनी भाजपच्या राजकारणावर जोरदार टीका केली। तसेच शाकापचे माजी आमदार पंडित शेठ पाटील यांना राजकीय दिलासा दिला। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। आज माबळे यांनी चांगला योग आणला की उद्घाटन जरी आपल्या पंचायतीचं असलं तरी गीते साहेबांना मी धन्यवाद देईन की त्यांचं बिझी शेड्यूल असताना देखील त्यांनी आज एवढा वेळ दिला। पोलिसांची एकच गाडी, कारण त्यांना भीती नाही काय आपल्याच मतदारांना पोलीस आणि पोलिसांच्या गाडीचा खर्च ह्या GST आहे माझ्या राज्यातून काही सरकारचा खाजगी नाही। शासनाचा पैसा उद्या हेलिकॉप्टर यायचं मी गीते मला आश्चर्य वाटायचं की मंत्री असताना गाडी नाही यायचे तेव्हा रस्ता पण खराब असायचा। मी माझ्या बायकोला बोलवत साहेबाचं काय आहे पासून केंद्रीय मंत्री असताना त्यांना सगळी सुविधा होती पण त्यांनी कधी झगमगाट केला नाही। खऱ्या अर्थाने 2024 गीते साहेबांना आपल्याला भरघोस मताने विजय करायचा आहे पण गीते साहेबांकडे पैसे नाही ना आमच्याकडे पण पैसे नाही। पैसे दुसऱ्याचे घ्यायचे 50 खोके एकदम ओके सगळ्यांनी, कारण लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असणं आवश्यक आहे आणि देशामध्ये BJP जो पक्ष आहे ते इतर लोकांवरती आदर्श घोटाळ्याची चौकशी लावा पण BJP मध्ये गेल्यानंतर वॉशिंग मशीननी माणूस बाहेर होतो। आता प्रश्न पडला की जे 105 आमदार आहेत त्यांना हुतात्मा होईची वेळ आली पण हे तो माणूस बाहेरचा आला की तो खासदार होतो आणि जो पक्षासाठी काम करतो त्यांना संधी मिळत नाही। पण मी निश्चित सांगतो की गेल्या निवडणुकीच्या वेळेला गीते साहेबांना मी सांगितलं होतं गीते साहेब तुम्ही माला पाडायला प्रयत्न करू नका, तुम्ही पण पडलात ना मी पण पडलो, लोकांच्या भांगडीत तिसऱ्याचा लाभ झाला कारण गीते साहेबांना निसटता पराभव काही 2-4 गोष्टी असतात पण मी सांगतो राजकारणामध्ये जे पराजय होतच असतात पराजय झाल्याशिवाय आपल्या पण आपल्या चुका लक्षात येत नाही पण पराभव होऊन पण खचून न जाणारा नेता कसा असावा तर तो गीते साहेबांसारखा असावा। खऱ्या अर्थाने आज पण एवढ्या मतदारसंघामध्ये गाडी मी फिरणारा कुठला झगमगणार नाही पोलिसांना त्रास नाही। माझ्या तर परमेश्वरच्या प्रार्थना आहे की पुन्हा एकदा गीते साहेबांना केंद्रीय मंत्री म्हणून संधी मिळून दे आणि रायगड जिल्ह्यातील नव्हे या मतदारसंघातील गरीब आणि कच्चेगरी जनतेच्या सेवा करण्याची त्यांना संधी मिळेल। मी पुन्हा एकदा सांगतो या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये राजकारणांना इतकी नीच पातळी गाठली ती यापूर्वी कधीच गाठली नव्हती। आपल्यापैकी कुणाला तरी इतकं गलिच्छ नीच राजकारण यापूर्वी कधीतरी आपण पाहिलं होतं म्हणजे आता असं म्हणायची वेळ आली की ती काँग्रेस बरी होती आले की नाही आता तो विषय नाहीये त्यावर मला आता इथे फार भाष्य करायचं नाही आणि म्हणून मग असं ज्या वेळेला झालं तेव्हा पण मी सांगितलं महाबळेला महाबळे अस्थिर होऊ नका। विचारा महाबळेला खांडेकरना म्हटलं ज्या पक्षाशी तुमची नाळ जुळलेली आहे त्या पक्षाचीच इमान राखा त्या पक्षासोबत आणि म्हणून पंडितचे चिंता करण्याचं अजिबात कारण नाहीये। किती जरी ते आनंद गीतेचे झाले तरी शेका पक्ष काही शिवराम भाबळे सोडणार आणि मी कधी तो आग्रह धरत नाही धरला नाही धरण्याची आवश्यकता नाहीये कारण
ज्या दिवशी म्हणजे मी तर 6 वेळा खासदार झालोय, तुम्हाला ऐकायला आवडते म्हणून बोलतो, बोलू ना. ज्यावेळा पहिल्यांदा मी खासदार झालो 1996 ला 11व्या लोकसभेला, आणि 11व्या लोकसभेला खासदार झाल्यानंतर तर एक किस्सा तुम्हाला मी सांगतो. मी त्यावेळेला काँग्रेसचे गोविंदराव निकम यांचा पराभव केला आणि मी 11व्या लोकसभेला खासदार निवडून आलो. आणि मी सभागृहात ज्यावेळेला गेलो तेव्हा जाताना एक विचार माझ्या मनात आला. खरं म्हणजे हा विचार लोकप्रतिनिधीच्या मनामध्ये येणं आवश्यक आहे. आणि तो विचार हा माझ्या मनात आला की हा देश त्यावेळेला 110 कोटींचा देश होता. 106-107 कोटींची लोकसंख्या होती आपली. आणि या 110 कोटीच्या लोकसंख्येच्या या देशात त्या संसदेच्या सभागृहात बसायला किती जणांना भाग्य लागत तर फक्त 542 जणांना ते भाग्य लागत. आज हा देश 130 कोटीचा आहे. मग 130 कोटीच्या देशात संसदेच्या सभागृहात बसण्याचं भाग्य फक्त 542 जणांना लागत, त्या 542 पैकी एक अनंत गीते आहे याची जाणीव माझ्या मनामध्ये पहिल्या दिवसापासून.